हा आपला ओबीसीचा पहिला ब्लॉग आहे. माझं नाव कपिल आणि मी पण एक ऑरेंज कॉमेडी क्लबचा मेंबर आहे. तर आज आहे ना आपण आता ब्लॉगिंग चालू करतोय, पॉडकास्ट चालू करणार आहे आणि आणखी पण दोन तीन गोष्टी प्लॅन्स आहेत. तर ह्या तुम्हाला कळतील आता वेगळ्या वेगळ्या, तर तुम्ही सपोर्ट करत राहा. तर आजच्या ब्लॉगिंगचं मेन कारण हे होतं ब्लॉगिंग करण्याचं की आज आपण आहे ना शूट करतोय ऑरेंज कॉमेडी क्लब युट्यूब चॅनलसाठी. तर मे बी आतापर्यंत तुम्ही अक्षय किंवा आबीचा व्हिडिओ ऑलरेडी आलेला असेल तर तो आज शूट होणार आहे. मी पण शूट करतोय, मे बी माझा व्हिडिओ पण आलेला असेल या ब्लॉगच्या पहिले. तर आता मी चाललोय लोकेशनला, तुम्हाला सगळं अपडेट करतो. आज हाऊसफुल शो आहे, बघूयात कसा शो जातोय. तुम्हाला प्रत्येक गोष्ट अपडेट करतो. ओके, फायनली आपण आलेलो आहे जिथे शो होणार आहे आपला. तर हे वानवडीमध्ये हे कॅफे आहे, आर्ट बीट्स कॅफे. इथे दर रविवारी 6 वाजता आमचा शो होत असतो, मराठी कॉमेडी शो. पण आजचा शो थोडासा खास आहे. आज आपण यूट्यूबसाठी रेकॉर्ड करत आहोत, 10 कॉमिक्स आम्ही रेकॉर्ड करत आहोत. आणि जे पण पुणेमध्ये राहतात तुम्ही ऑरेंज कॉमेडी क्लब गुगलला सर्च करू शकता. वानवडीमध्ये हा खूप भारी कॅफे आहे, मी तुम्हाला त्याच्यामध्ये पण दाखवतो. आणि आता सगळे कॉमिक्स येत आहेत तर तुम्हाला ते कॉमिकला पण भेटतो हळूहळू. नाही, कॉमिक तर येत आहे पण आज आणखी एक भारी गेस्ट आला आहे आपल्यासोबत, अपूर्व राजपूत. तुम्ही त्याचा कविता वगैरे नसून बघितलं तर मी तुम्हाला लिंक टाकतो इथे कुठेतरी, तुम्ही लिंक नक्की बघा. हा बघा, अपूर्व राजपूत. और भाई कैसा आहे? सर हे बघा आता कोण आले गाईज, ओळखलं का? डॅडीज प्रिन्सेस फेम अक्षय निर्वळ. मुलींची रिस्पेक्ट मी करतो पण मुलींचा स्टेटस रिस्पेक्ट मी नाही करू शकत. मीच काय, माझा बाप बी नाही करू शकत. काय इंस्टावरती स्टेटस असतात, डॅडीज प्रिन्सेस, डॅडीज ब्लॉक लिस्ट मध्ये. आणि कणकण में करणं हे अभी मुंडे. साम दाम दंड भेद सूत्र मेरे नाम, गंगा मां का लाडला मैं खाव खा बदनाम. कौरवों से होके भी कोई कर्ण को ना भूलेगा, जाना जिसने मेरा दुख हो कर्ण कर्ण भूलेगा. अरे ब्लॉगिंग चालू केलंय आपण, कॉमेडी लोकांना गॉगल पाहिजे. अरे बापरे देशपांडे यांची बटाट्याची चाळा. आज 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 शो होतोय 6, आपला आजचा स्पेशल आहे. म्हणजे आमचं मी तसं फक्त 2-3 सांगून देईल तुम्हाला की आजचा शो आमच्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे. आज आपण युट्यूबचं रेकॉर्डिंग, मे बी हा व्हिडिओ तर या दोघांचे व्हिडिओ आलेले असतील, मे बी माझा पण व्हिडिओ आलेला असेल आपला हा व्लॉग यायच्या अगोदर. ठीक आहे, हा आमचं हे चालू आहे. तर आजचं काय, किती किती एक्साइटेड सांगतो? एक्साइटेड म्हणण्यापेक्षा आम्ही एक डायरेक्ट स्प्राइट पिऊन आलेले, कारण सीधी बात नो बकवास असं म्हणतात नाही का, बस एक स्प्राइट पाहिजे क्लब साठी व्हिडिओ करतोय. आणि हा कर्ण कर्ण म्हणजे कणकण मी कर्ण जो व्हिडिओ पिऊन आलाय, पण तरी पण सुद्धा ऑरेंज कॉमेडी करायला आलाय. हाच आठवडा आहे त्याच्यामध्ये जो व्हायरल गेला होता ना, याच आठवड्यामध्ये व्हायरल गेला. आणि हा कपिल माझ्या बघा हृदयाच्या जवळ ऑरेंज कॉमेडी क्लब, एकदम दिल क्लास माणूस आहे. आणि हे बघा ऑरेंज कॉमेडी क्लब, क्लबलाच धर, क्लबला धर तुम्ही, फक्त कॉमेडीला धर, अपूर्वाची ओळख करून दे. तर अपूर्व राजपूत याच्याबद्दल काही सांगण्यासारखं नाहीये, बेस्ट आले. अपूर्व राजपूत खूप मोठा कवी आहे, त्याचे आताच त्याने आम्हाला एक बुक साहित्य दिलेलं आहे. तर त्याचे नवीन नवीन नाही का, तो आता गुवाहाटीला नाही का मोठा शो करून आलेला आहे. तर त्याला त्याच्या भविष्यासाठी खूप शुभेच्छा. आणि फक्त आज रसिक म्हणून नाही, परफॉर्म करण्यासाठी नाही, रसिक म्हणून आलेलो आहे. लवकरच लवकरच अपूर्वच एक युट्यूब चॅनल येणार. आणि अक्षयला म्हणा की सगळे जोक इथं मारू नको, थोडेफार स्टेजवर पण मार. नाही नाही, जोक मारत नसतात, जोक करत असतात. हा फरक पहिला फरक आहे कवी मध्ये. अक्षय सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करतो की मी स्टेजवर जोक बनवतो. चला तुम्हाला आता मधल्या क्लिन देतो, मध्ये काय काय घडतंय, काय काय नाही होत. चला अगर
परमेश वाले तो औरंगाबाद में आला ना ओके पुलांना स्टेज वर गेल्यावर असं मी म्हणत होते आणि मला स्टेज वर गेल्यानंतर हरामी हरामी असं एक गाणं आहे एक गाणं होऊन दे मराठी गाणं जोरात ना थोडं मेरा तसंच वाटतं ऑर्केस्ट्रावाला वाटतंय तू आज हा मी तर तुझं नाव काय अक्षय अक्षय आज शूट करणार आहे आपलं पूर्ण ठीक आहे तुझं काही आहे इन्स्टा पेज वगैरे काही काय इन्स्टा पेज याचं मी इन्स्टा पेज टाकणार इथं ब्लॉग मध्ये टाकून देईल खाली आहे ना फॉलो कर ठीक आहे मी इथं खाली टाकून देईल कारण मला पण नाही कळायला काय मी खाली दोन लाईन करण्याचं दोन लाईन झाले पाहिजे नाही अक्षय दोन लाईन आव्या दोन लाईन झाले पाहिजे करण्याचं शेवटच्या दोन ज्या व्हायरल झाल्या त्या लाईन ज्या व्हायरल झाल्या त्या चल एक नंबर वनमय अशोकमय तू तो खाली पर्ण है कुरुक्षेत्र की उस मिट्टी में मेरा भी लहू जीर्ण है लेकिन छान के उस मिट्टी को कड़े में करना है ओहो अपूर्वची कविता आहे का एक भारी चार ओळी चार ओळी कोणती पण चार ओळी चार ओळी हा हा ऐका रे साधा शरीफ दिसतो कवितेत तुनी जगाला असलो गुलाब तरीही हळुवार टोचतो मी गुलाब तरीही हळुवार टोचतो मी आणि कविता ऐकून मुली म्हणतात की कधी भेटशील का वाचून ती म्हण ऐकून ती म्हणाली कधी भेटशील का रे ऐकून ती म्हणाली कधी भेटशील का रे वाचून घे कविता कवितेत भेटतो नको समजला हृदयात गोठतो तयारी वगैरे तर भारी झालेली आहे ठीक आहे आपण तयारी दाखवते बघा तयारी वगैरे होती आहे मस्त पैकी आज एक भारी परफॉर्मर पण आलेले त्यांचं आहे ना ते पण परफॉर्म करणार आहे तुम्ही युट्यूबला जाऊन साहिल होराने चेक केलं ना तुम्हाला दिसून जाईल साहिल तेच आज आम्ही शूट करतोय बघू कसं होतं का साहिल भाई काही थोडस पहिल्यांदा व्लॉग करतोय एकदम कडक झालेला आहे बघ आता शो पण भारी होईल आणि रेकॉर्डिंग पण कडक आज एक फिमेल परफॉर्मर पण आपल्या सोबत परफॉर्म करते ठीक आहे नागपूरहून आलेली परफॉर्म करायला प्राजक्ता कुलकर्णी यो तर नागपूरहून तू परफॉर्म करायला आली फक्त आहे ना एवढी मेहनत तुझी नागपूर पर्यंत ओ अच्छा कळतय का समज रे हो आणि हा हा बघा रामदास टेकाळे आला आहे हा पु ल देशपांडे यांचा खूप मोठा फॅन आहे आणि त्यांच्या साहित्यावर खूप भारी भारी मीम्स बनवतो त्याचा इन्स्टा आय डी मी खाली इथं टाकला असेल एवढं मार्केटिंग करून दिल्याबद्दल धन्यवाद ऑरेंज कॉमेडी क्लबचे आणि कपिलचे ₹500 जमा करा पटकन नाही नाही एवढं बजेट नाही आता शो संपलेला आहे आमचा
आणि ऑडियन्सचं रिॲक्शन बघूयात आपण की ऑडियन्सचं रिॲक्शन कसं आहे ना. सो गाईज शो कसं झालं एकदा सांगा एकदा कॅमेरामध्ये एकदा. हॅलो, आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि तुमच्यातल्या पण कोणाला स्टँडअप कॉमेडीबद्दल काही प्रश्न असतील तर विचारा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये, आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये त्याचा आन्सर करण्याचा पूर्ण प्रयत्न करू आमच्या साईडने. आणि हो, पुढचा स्टँडअप कॉमेडी व्हिडिओ येतोय पुढच्या शुक्रवारी 6 वाजता आणि एकदम भयानक कॉमेडी व्हिडिओ येतो. कसा आहे भयानक सिंगल भयानक एवढा सिंगल आहे ना मी, आमच्या गावाकडे लग्न असले का मला पुरीच्या पण किती वाढू गेली. कसं सिंगल भयानक.